अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दररोज एक माळ जप केल्यामुळे काय फायदा होतो याची तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. मला खूप कमेंट येतात की ताई आमच्या घरात असा प्रॉब्लेम आहे, हे आहे, ते आहे. बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात. कोणाच्या नवरा बायकोच्या भांडणाच्या समस्या असतात, कोणाला मूलबाळ होत नाही, कोणाच्या आर्थिक समस्या, कोणाच्या मानसिक, कोणाच्या शारीरिक, अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये असतात. तर या सगळ्यांवरच एक उपाय म्हणून तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की दररोज एक माळ जप केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय त्याचा फायदा होतो. कधीकधी बघा, आपल्याला आपल्या प्रश्नाचं काहीतरी डोक्यामध्ये प्रश्न असतात, त्याचं उत्तर आपल्या समोरच असतं, पण तरीसुद्धा आपलं त्याकडे लक्ष जात नाही. कधीकधी आपली समस्या अगदी छोटीशी असते, पण त्याचा योग्य उपाय न केल्यामुळे आपल्यासाठी ती समस्या जी आहे ती अगदी मोठी होऊन जाते. बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण कधीकधी ना आपण त्या गोष्टींचा खूप मोठा बाऊ करतो आणि त्या गोष्टी अगदी म्हणजे चुटकीसरशी संपणाऱ्या असतात त्या समस्या. पण काय करतो आपण, कधीकधी ना त्या समस्येचा म्हणजे त्याच्यासाठी मार्ग जो आहे तो आपल्यासमोरसुद्धा असूनसुद्धा तो मार्ग आपल्याला कळत नाही आणि कुठेतरी मग ती समस्या जी आहे ती अगदी मोठी होऊन जाते. तर यासाठीच म्हणून तुम्हाला मंत्र जप करायचा असतो. मंत्र जपाचे खूप चमत्कार आहे. बघा, मी नेहमी सांगते, मंत्र जप, नामजप जो आहे तर त्याला कुठलेही बंधन नसतात. तुम्हाला सूतक आहे, मासिक धर्म आहे, स्त्री पुरुष कोणी पण मंत्र जप, नामजप हे करू शकतात आणि त्याचे खरंच खूप फायदे आहे. तुमच्या मनाला सुद्धा शांती मिळते. अनेकांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. नियमित पणे केला जाणारा जो मंत्र असतो तो आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडवून आणतो. जसं की आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, तर मंत्र जपामुळे नक्की काय फायदे होतात ते मी तुम्हाला सांगते. जो नित्य नियमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने नामजप करतो, मंत्र जप करतो, मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचं करा, इष्टदेवतांचं करा, कोणाचंही करा, ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल त्यांचं तुम्ही नामजप, मंत्रजप जो आहे तो करू शकतात. पण या एका मंत्र जपामुळे जर तुम्ही तो श्रद्धेने केला आणि विश्वासाने केला तर त्याचा 100% तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला फायदा होत असतो. मंत्र जप कमीत कमी दिवसातून तुम्हाला एकदा तरी करायचा असतो. मग भलेही तुम्ही एकदा शांत बसून केला तरी चालेल, किंवा तुम्ही 108, बघा जे मणी असतात, जपमाळ असतात, तर ते 108 असतात. एका माळेमध्ये 108 मणी असतात. मग तुम्ही शांततेत बसून 108 वेळेस केला तरी चालेल. जर तुम्ही 11 वेळेस करू शकत असाल तर अतिउत्तम. 11 वेळेस केल्यावर सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होत असतो. आणि बघा, दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगते की मी दररोज स्वामींच्या 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असते, तेवढा तो वेळ ना आपल्यासाठीच ठेवा. आणि काही वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनटं. तुम्हाला नित्यसेवा करायला जमत नाही, तुम्हाला स्वामीचरित्र वाचायला जमत नाही, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही, तर तुम्ही नामजप करा. 11 माळी तुम्हाला जमल्यास, किंवा तुम्हाला एकच माळ करायची असेल तर ती इतकी लक्ष देऊन करा की पूर्ण आजूबाजूचं आपल्याला सगळं विसरून जायचं आणि फक्त लक्ष आपल्या त्या जपाकडेच असलं पाहिजे. एवढं मन लावून तुम्हाला करायचं आहे. एका माळेमध्ये फक्त 108 मणी असतात. तुम्हाला वेळ असेल थोडाफार जास्त तर 11 माळ नक्की करा. आणि बघा, नामजपाचे खूप फायदे आहे आपल्या. आता बघा, आजकाल आपलं जे आयुष्य आहे ना ते अगदी धकाधकीचं आहे. आपल्याला म्हणजे बिलकुल दिवस आपल्याला कमी पडतो, अजिबात वेळ नसतो. नोकरी, घरच्या गोष्टी, मुलांचं करणं वगैरे या सगळ्यांमध्ये आपला वेळ जातो. तर त्यामुळे कुठेतरी आपलं मन जे आहे ना ते स्थिर राहणं आणि आपल्याला कुठेतरी आपला वेळ मिळणं यासाठी तुम्ही जप जो आहे तो करत जा. या व्यतिरिक्त सुद्धा बघा, विष्णू गायत्री मंत्र, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे सुद्धा मंत्र आहे. नवार्णव मंत्र जो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करत असतो, हे लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाणारे मंत्र आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला वाटेल त्या देवांचा, तुम्ही ज्या देवाला मानतात, ज्यांना गुरु मानतात, त्यांचा तुम्ही नामजप करा, मंत्रजप करा, पण करा. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही तुमच्या घरामध्ये विद्यार्थी असेल त्यांनासुद्धा तुम्ही आत्तापासून सवय लावा. माझी मुलगी जी आहे तिला भलेही माळ धरता येत नाही, पण ती तिचं म्हणजे साध्या पद्धतीने ती माळ जप करते. एक एक मणी मागे करते दोघ हातांचा वापर करून, पण तिला मी जप करण्याची सवय लावलेली आहे. केंद्रातसुद्धा आम्ही जातो तेव्हा ती तिथे माळ जप करत असते. विद्यार्थ्यांना तर आत्तापासून तुम्ही सवय लावा. तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसेल, कुठेतरी तुम्हाला काहीतरी सतत चिंता जाणवत असेल, किंवा नेहमी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कमीपणा वाटत असेल की मी हे नाही करू शकत, हे माझ्याकडून नाही होणार, ते माझ्याकडून नाही होणार, तर असं जर तुमचं होत असेल तर नक्की तुम्ही जपायला सुरुवात करा. गायत्री मंत्र म्हणा, गणेश मंत्र म्हणा, त्यानंतर बरेचसे मंत्र आहेत त्यांचा तुम्ही जप करू शकता. नाही काही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. ते तर अतिशय खूप म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळे संकट वगैरे ना दूर करण्यासाठी, तुम्हाला सगळ्या प्रकारचं
सूप मिळण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला तुम्ही सुरुवात करा. नियमित करा. कुठला तुम्ही जो मंत्र म्हणत असाल ना, त्याच्यात नियमितपणा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज केलं, मग परत 2 दिवस नाही केलं, परत लक्षात आलं, परत केलं, याला काही अर्थ नाही. करायचं तर व्यवस्थित करा. 5 मिनटं आपल्याला करायचं आहे तर ते तुम्ही ठरवून करा. तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही नक्की जपायला सुरुवात करा. यामुळे खूप आपल्याला संरक्षण कवच जे आहे ते निर्माण होतं. अगदी सिद्धी प्राप्त करून देणारे हे मंत्र असतात आणि आपल्यासोबत नेहमी कोणीतरी असल्याचा आपल्याला भास होतो. म्हणून तुम्ही या गोष्टीची सवय लावून घ्या. आणि असं काही नाही की तुम्ही हा मंत्र जप केला म्हणजे तुम्हाला खूप फायदा होईल, तो केल्याने कमी होईल असं बिलकुल नाही. तुम्ही जप करताय त्याला महत्त्व आहे आणि तो तुम्ही किती लक्ष देऊन करताय, किती विश्वासाने करताय त्याला जास्त महत्त्व आहे. ते तुम्ही जेवढं मन लावून कराल ना तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि जप केल्यामुळे तुम्हाला बघा, तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना हळूहळू एक एक अनुभव तुम्हाला यायला लागतील. जसे जसे जास्त दिवस होत जातील तुम्हाला इतका फायदा होईल की तुम्ही 4 लोकांना सांगाल की तुम्ही जप करत जा, तुम्ही जप करत जा, हे तुम्ही बाकीच्यांना आवर्जून सांगत जा. तर असे हे नामजपाचे खूप फायदे आहे. नामजप केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. नक्की तुम्ही वेळात वेळ काढून दिवसातले फक्त 5 मिनटं देऊन तुम्ही जपाला सुरुवात करा. चांगल्या गोष्टी, चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडून येतील. तर ही जपाची, नामजपाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.